नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या युट्यूब चॅनलवर आरोग्य विभाग वरती दोन हजार एकवीस या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण निकालाविषयी माहिती घेणार आहोत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो री एक्झाम ज्या विद्यार्थ्यांची होणार आहे त्यांच्या हॉलटिकीटबद्दल ही माहिती घेणार आहोत ते कसं डाउनलोड करायचं त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं म्हणजे ऑनलाईन रिझल्ट कसा पाहायचा ते देखील आपण पाहणार आहोत कारण की विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांचा रिझल्ट जो आहे तो भेटत नाही ऑनलाईन रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाने जाहीर केलेला ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने बघायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही गट क व डच्या परीक्षा दिलेल्या असतील याबाबतच हे महत्त्वाचं अपडेट असणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ त्याचबरोबर आपण गट महत्वाचं रिझल्ट नेमका कधी लागू शकतो त्या देखील त्याच्याविषयी देखील आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो माहिती पाहण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलवरती आपण नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चला तर पाहूयात मग डिटेलमध्ये सविस्तर माहिती सर्वप्रथम गट डबद्दल मी माहिती सांगतो त्यानंतर ग्रुप सी ची रिझल्ट ऑनलाईन बघूया गट ड चं अजूनही विद्यार्थी मित्रांनो पोलीस व्हेरिफिकेशन सुरू आहे त्याच्यानंतरच निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे गुगलमध्ये आल्यानंतर आरोग्य विभाग असं टाईप करायचं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी एस ई टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू आरोग्य भरती दोन हजार एकवीस डॉट इन ही जी वेबसाईट दिसणार आहे त्याच्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे तर महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो हा रिझल्ट बघण्यासाठी तुम्हाला याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मी व्हिडिओच्या खाली पण दिलेली आहे तिथं जाऊन देखील डायरेक्ट तुम्ही याच्यावरती येऊ शकता रिझल्टवरती तर आता विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट पाहिल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा कारण की विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर पुढील व्हिडिओ जो येणार आहे तो कट वरती येणार आहे कितीपर्यंत कट ऑफ लागू शकतो त्याच्यावरनं अंदाज काढला जाणार आहे त्यासाठी तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला किती मार्क्स पडले ते नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं म्हणजे या ठिकाणी एक लाईन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बघा रिझल्ट ऑफ बॅक्टेरोलॉजिस्ट बॅक्टेरोलॉजिस्ट आणि लॅबोरेटरी साठी तुम्ही जर अप्लाय केलेला असेल तर त्यांचे निकाल देखील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लाईव्ह आहेत थेट केलेले आहेत के के ते देखील तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर रिझल्ट पाहण्याच्या अगोदर महत्वाची एक सूचना अजून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप देखील री एक्झामचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नव्याने आलेलं आहे ते देखील तुम्ही एकदा बघून घ्या त्याच्यानंतर जे विद्यार्थी री परीक्षा देत आहेत त्यांना हॉल हॉल टिकिट डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी नवीन विंडोज सुरू करण्यात आलेला हेही लक्षात घ्या त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर किंवा युजर आयडी आहे तो टाकून तुम्हाला तुमचं हॉलटिकीट जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो रिजल्ट कसा पाहायचा तर बघूयात आपण एकदा ऑनलाईन या ठिकाणी तुम्ही जी पीडीएफ फाईल डाउनलोड करत होता तीन हजार पेजेसची जवळजवळ ती पीडीएफ फाईल होती त्याच्यामुळे तुम्हाला रिजल्ट जो होता विद्यार्थी मित्रांनो सापडत नव्हता तर एका मिनिटाच्या एका सेकंदच्या आतमध्ये तुमचा रिजल्ट कसा बघायचा ते देखील आता मी दाखवणार आहे तर या ठिकाणी बघा रिझल्ट ऑफ ग्रुप ले 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 है, सी जे लिहिलेलं आहे जे पहिल्यापासून हेच आहे ग्रुप सी रिझल्ट लिहिलेलं त्याच्यावरतीच फक्त तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीने नवीन विंडो जो आहे तो ओपन होणार आहे ज्याच्यामध्ये रिझल्ट ग्रुप सी या ठिकाणी लिहिलेला आहे एंटर युअर रोल नंबर आणि सर्च तर तुमचा फक्त रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मी या ठिकाणी रोल नंबर पेस्ट करतो तर या ठिकाणी बघा सर्च केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे या ठिकाणी रिझल्ट अशा पद्धतीने ओपन होईल या ठिकाणी बघू शकता सिरियल नंबर दिलेला आहे तुमचा रोल नंबरची माहिती दिली आहे तुमचं नाव दिलेलं आहे जे नाव तुमचं या ठिकाणी असणार ते नाव आहे का ते चेक करायचं आहे त्यानंतर तुमचं पोस्ट नेम दिलेला आहे ज्युनियर क्लर्क या ठिकाणी बघू शकता जे पण तुमचं असेल ते या ठिकाणी येणार आहे तुम्ही म्हणाल की ज्युनियर क्लर्कचा रिजल्ट लागलेला नाही तर मग कसं काय तर विद्यार्थी मित्रांनो पुणे आणि अकोला असे दोन का तीन सर्कल आहेत ज्यांचा रिजल्ट जो आहे तो पेंडिंग ठेवलेला आहे बाकी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मारे रिजल्ट बाकी लागलेला आहे तर हा आहे कोल्हापूर सर्कलचा कोल्हापूर सर्कलचा रिजल्ट लागलेला आहे या ठिकाणी मार्क्स ऑफ मार्क्स ऑफ किती मार्क्स तुम्हाला पडले किती मार्क्स पडले त्या यांनी दाखवलेला आहे जसं की दोनशेच्या आतमध्ये तुम्हाला एकशे ऐंशी असतील त्याचबरोबर एकशे सत्तर असतील एकशे पंचावन्न असतील एकशे वीस अठरा असतील शंभर असतील कितीही असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जितके मार्क्स पडलेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ज्याच्यावरून सर्वांना समजेल की हायेस्ट किती मार्काचा आहे तो तर अशा पद्धतीने ऑनलाईन तुम्ही खूप महत्त्वाचा या ठिकाणी रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो सर्च करू शकता पी डी एफ फाईलमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना रिझल्ट सर्च करायला प्रॉब्लेम येत होते त्यासाठी ही माहिती तुमच्यापर्यंत विद्यार्थी मित्रांनो मी पोहोचवलेली आहे खूप महत्त्वाची ही माहिती आहे तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ऑनलाईन अशा पद्धतीने रिझल्ट पाहायला महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो माहिती समजेल तर अजून काय कमेंट असतील तर नक्की विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांचे उत्तर दिले जातील त्याचबरोबर याच वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा तिथे देखील वेळोवेळी अपडेट दिले जातात धन्यवाद